जैन फ्रेंड्स आपल्या रिव्हिजन थ्रू पी वाय क्यू सेशनमध्ये जे आहे आपण एस टी आय सिरीज जे आहे हे सुरू केली होती त्यामध्ये एस टी आय मेन्स ठीक आहे एस टी आय मेन्स दोन हजार वीसच्या अनुषंगानं जे आहे जे इकॉनॉमिक्सचे उर्वरित क्वेश्चन आहे त्यावर आपण डिस्कस करत होतो ठीक आहे या आधीच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे <coughs> क्वेश्चन नंबर पर्यंत कव्हर केलेले होते ठीक आहे या लेक्चरचा या सेशनचा आपला जे आहे क्वेश्चन नंबर सेव्हन्टी वन टू हंड्रेड आपल्याला कव्हर करायचे आहेत ठीक आहे तर बघा क्वेश्चन नंबर करूया सगळ्यात पहिला तो होता सरळ टॉपिक आयोगाचा दारिद्र्य ठीक आहे आता या टॉपिक मधला काय करायचं ऍडव्हान्स लेवलवर ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो ठीक आहे आता बघा दारिद्र्य हा टॉपिक आला की सगळ्यात महत्वाचा जे आहे आयोग वारंवार क्वेश्चन तुम्हाला कुठे विचारते समितीवर बरोबर आहे समित्या तर तुमचं काम काय आहे लक्षात घ्या आता तुम्ही जेव्हा करता वरवर तेव्हा फक्त तुमचं काम की रंगराजन समिती अलग समिती तेंडुलकर समिती ठीक आहे इथपर्यंत तुम्ही वरवर -वर करता ठीक आहे मात्र मी सांगेल की याच्यासाठी स्वतः तुम्ही एक जो आहे तुमचा असा फ्लोचार्ट बनवा म्हणजे टेबल बनवा ठीक आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी लिहायच्या ते सांगतो सगळ्यात प्रथम तर आता समितीचं नाव ठीक आहे समितीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे हा स्वतः जर बनवला टेबल तर बेटर राहील तसं मी तुम्हाला नंतर प्रोव्हाइड करेल बरोबर आहे जर तुम्ही स्वतः बनवला तर तुमच्या ज्या फॅक्ट्स आहे त्याच्यावर लक्षात राहतील ठीक आहे तर पहिले समितीचं नाव लिहायचं आहे नंतर लिहायचं आहे समितीचं इयर ठीक आहे हे वर आयोग क्वेश्चन विचारते स्टार करा त्याला इयरवर आयोग वारंवार क्वेश्चन विचारते ठीक आहे म्हणजे लिटरली प्रिलिम्स मध्ये म्हणा किंवा राज्यसभेच्या मध्ये सुद्धा तेंडुलकर समितीचं वर्ष आयोगाने विचारलेलं आहे ठीक आहे मग इयरच महत्वाचा आहे सोबत सोबत त्यांनी अहवाल केव्हा दिला ठीक आहे अहवालाचं इयर सुद्धा लक्षात ठेवा कारण की आत्ता मागे एका कंबाईंच्या मेन्समध्ये त्यांनी जे आहे जे आहे मला वाटतं लकडावाला समितीचा अहवाल त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे त्यामुळे इयर जेव्हा तुम्ही लिहाल या कॉलममध्ये तेव्हाच इथं कंसात लिहा अहवाल बरोबर आहे आणि इथं जर तुम्ही उदाहरणार्थ लिहिलं लकडावाला समिती ठीक आहे तर याचं इयर असेल वाय झेड तर त्याच्या कौंसामध्ये अहवाल त्यांनी केव्हा दिला ते लिहून घ्या ठीक आहे याने काही लक्षात घ्या की एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की जे आहे वारंवार आयोग क्वेश्चन विचारते तर मग तो एरिया तुम्ही जेव्हा तुमच्या हाताने लिहाल ते लक्षात राहील ठीक आहे हा झाला सेकंड कॉलम इयर आणि अहवालचा आता तिसऱ्यांदा जे आहे त्यांचा लिहायचा आहे दारिद्र्याचं प्रमाण तुम्हाला दारिद्र्याचं प्रमाण लिहायचं आहे ठीक आहे आता प्रमाण लक्षात घ्या काय मुद्दा की आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिले युनिफॉर्म रिकॉल पिरियड नंतर मिक्स रिकॉल पिरियड आणि नंतर मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड बरोबर आहे ह्या तीन स्तरावर जे आहे दारिद्र्याचं मोजमाप केलं जाते माहिती असेल ना इथं एवढं ठीक आहे मग आता मुद्दा काय जेव्हा प्रमाण तुम्ही लिहिता तेव्हा आयोगाला काय अपेक्षित आहे की स्वतंत्र निदान दो हजार नऊ दहा व्हॉट एव्हर आणि दोन हजार अकरा बारा तेरा जे काही आहे आकडेवारी निदान मागच्या दोन वर्षाची आकडेवारी म्हणजे त्या समितीच्या मागच्या म्हणत आहे मी हे समिती तर ऑलरेडी आता सगळ्या गटित होऊन गेलेल्या आहेत बरोबर आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या समितीनं त्यांचे जे दोन वेगवेगळे इयर आहे त्यांच्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती सांगितलेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे पुन्हा सांगताय बरं वारंवार हे जर तुम्ही डेटा हा टेबल जर तुम्ही बनवला तर शंभर टक्के येणाऱ्या सगळ्या प्रिलिम्स आणि मध्ये तुम्हाला मिनिमम तीन मार्काची लीड इथे मिळेल ठीक आहे प्रिलियम्स आणि मेल्स मिळून तीन मार्क्स तुम्हाला शंभर टक्के या टेबलमधून मिळतील मग बरोबर आहे ना दहा मिनिट ॲटलिस्ट लागेल किती वेळ तुम्हाला वीस मिनिटं वीस मिनिटासाठी तीन मिनटं तीन मार्क्स तुम्हाला इथं मिळू शकते ठीक आहे तर इथे लक्षात घ्या त्यांचं दोन मागील दोन वर्षाचं त्यांचं दारिद्र्याचं प्रमाण हे लिहिलं तुम्ही पर्सेंटेजमध्ये बरोबर आहे तिथेच कॅलरी कॅलरीमध्ये लिहून घ्या ठीक आहे तसं त्यांनी सांगितलं एकवीसशे साठ कॅलरी कोणी सांगितल्या दोन हजार नव्वद कॅलरी एकवीसशे आणि चोवीसशे आपल्याला माहिती आहे ग्रामीण आणि शहरीसाठी बरोबर आहे तर त्यांचं कॅलरी निकष सुद्धा आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे आलं लक्षात समजलं सगळ्यात पहिले पर्सेंटेज कॅलरी निकष आणि तिसरा कॉलम लिहा आहे तुम्हाला इथे रुपयामध्ये आणि जो आपला आत्ता क्वेश्चन आहे इथपर्यंत आपण आलो ठीक आहे त्यांनी काय विचारलं होतं बघा रंगराजन समिती दोन हजार चौदा अकरा बारासाठी ठीक आहे दषेची व्याख्या शहरी भागासाठी रुपयामध्ये ठीक आहे आणि ग्रामीण भागासाठी रुपयामध्ये दर दिवशी अशी करण्यात आलेली आहे ठीक आहे शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी एवढी एवढी सांगण्यात आलेली आहे हा तुमचा अभ्यासाचा भाग झाला इथे तुम्हाला तिसरा कॉलम रुपये आणि त्या समितीचं रुपयामध्ये कॅलरी मिळवण्यासाठी ठीक आहे म्हणजे आपलं जे म्हणू शकतो आपण किमान उपभोग बरोबर ना मंथली कॅपिटा एक्सपेंडिचर तो पूर्ण करण्यासाठी त्या संबंधित समितीनं शहरी भागात आणि ग्रामीण भागात किती रुपयाची स्केल सांगितली आहे त्याच्यावर आयोगानं हा क्वेश्चन विचारलेला आहे त्याचं उत्तर काय आन्सर ऑप्शन चार लक्षात आहे म्हणजे या लेवलवर चाललाय तुम्ही बस इथपर्यंतच राहता बस तुमचं मॅक्सिमम काय पार ते सांगतो तुम्हाला बस इथपर्यंत राहते पाठ ठीक आहे कॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही कन्फ्यूज होता आताही जर मी विचारलं रंगराजन समिती एकवीसशे पंचावन्न आणि दोन हजार नव्वद फार कमी झाण्याचा पाठ असेल ठीक आहे आलं लक्षात नंतरचा मग काय पनगाडी या कृतीत दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळाचा चा रिकमेंडेशन आहे ठीक आहे क्लिअर तर याच्या पुढे जा तुमच्या अभ्यासाची पायरी वाढवा कारण की आयोग इथं गेलेला आहे तुम्ही अजूनही इथंच आहे समितीचे नाव मॅक्सिमम आणि मला अपेक्षित क्वेश्चन काय वाटतो याच्यावर लक्षात घ्या समितीचे जे नाव आहे नावं त्या समितीच्या नावामध्येच कन्फ्युजन आहे तर हे देसले सरांच्या पुस्तकातून तुम्हाला करायचं आहे समितीचे नावं टायटल जे आहे लक्षात घ्या त्याच्यावर आता आयोग क्वेश्चन विचारू शकते कारण की सगळा एरिया दारिद्र्यातला विचारून झालेला आहे काहीच राहिलेलं नाहीये आता फक्त काय राहील तुम्हाला की लकडावाला समितीचं टायटल काय म्हणजे कोणती समिती जसं आता म्हणतो ना आपण की पंचायत राजसाठीची पुनर्विलोकन समिती सांगा बरोबर तसं तुम्हाला विचारतील की दारिद्र्य साठीची वाय झेड समिती कोणती आणि ऑप्शन मध्ये राहतील लकडावाला रंगराजन अलक कार्यगट इत्यादी तर तुम्हाला आजचं होमवर्क काय की नावं जे आहे समित्याचे ते कुठे कुठे दिले देसले सरांच्या पुस्तकामध्ये इंग्रजीमध्ये येते ठीक आहे नाव कशात आहे ते इंग्रजीमध्ये आहे तर ते तीन समितीचे नाव वेगवेगळे आहे एकच शब्द बदलला आहे त्यांच्यामध्ये तर त्याच्यावर फोकस करा क्लिअर <coughs> आता या क्वेश्चनचा कॉमन सेन्स आपण बोलू तेवढं लक्षात आलं दारिद्र्य पुढं काही करणार नाही आहे ठीक आहे आणि एक थोडं सांगतो की कोळंबी सरांच्या पुस्तकामधला जो डेटा आहे दारिद्र्य त्या संदर्भात तो कमी पडतो आता जे लेटेस्ट ऍडिशन आली आहे त्याच्यात मला नाही माहिती ऍड केलेलं काय तर पण तू जे पीडी ओझा समिती आहे आधी जे आहे ना कार्यगत काही तर त्याच्यावर आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहे तर सरांच्या पुस्तकात ते नव्हतं पूर्वीच्या तर तुम्ही ते देशले सरांचं पुस्तकाचं तुम्ही करू शकता कवर ठीक आहे क्लिअर तर दारिद्र्याचं एवढं जर केलं तर शंभर टक्के तीन मार्क्स इथं प्रिलियम्स आणि मेन्स मध्ये तुम्हाला मिळणारच मिळणार आहे ठीक आहे आता या क्वेश्चनचा सेन्स सांगतो बघा इथे शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी म्हटलं होतं तर जनरली आपल्याला माहिती आपण ऐकून असतो शहरामध्ये खर्च काय असतो जास्त बरोबर आहे मग या केसना आपण जर गेलो तर आपल्याला इथे बघा सगळ्यात पहिले सत्तेचाळीस आणि एकोणचाळीस हा आकडा जेव्हा आपण वाचतो जवळपास त्याच्यातलं मी सांगितलं तुम्हाला कॉमन कॉमन बघा ठीक आहे कॉमन कॉमन बघा याच्यामधलं बघा फोर्टी सेवन फोर्टी सेवन फोर्टी सेवन ऑप्शन डायरेक्टली कॅन्सल ठीक आहे दुसरा आपण आता थर्टी वन थर्टी नाईन थर्टी टू याच्यामधून जर आपण थर्टी टू कॉमन घेतला तर या ऑप्शनपर्यंत पोचू शकतो तेव्हा जेव्हा पाठ नसेल तेव्हा तसा हा पाठांतराचाच भाग होता मात्र पाठ नसेल तर मग या अँगलला जाऊन तुम्ही उत्तर आपण पोहोचू शकता ठीक आहे ऑप्शन याचं चार होतं लक्षात आलं एकंदरीत मी सगळं तुम्हाला सांगितलं ए टू झेड त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही क्वेश्चन जातो कुठं वारंवार वेगवेगळ्या समित्याचे पर्सेंटेज पर्सेंटेज पाठ पाहिजे ग्रामीण आणि शहरीमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी ठीक आहे तसेच त्यांनी किती रुपये द्याय दारिद्र्यशा किमान जे आहे त्यांनी सांगत आहे मिनिमम एक्सपेंडिचर किती सांगितलं आणि हे कॅलरीमध्ये सुद्धा विचारतात आयोग ठीक आहे तो हे सगळं डिटेल करा हा चार्ट बनवा आजच्या लेक्चर मधून शंभर टक्के येणाऱ्या परीक्षेमध्ये तीन मार्क्स तुम्हाला मिळतील ठीक आहे <coughs> पुढचे क्वेश्चन घ्या क्वेश्चन नंबर सेवन्टी टू बॉक्स अनुदान ही यांच्याशी संबंधित आहे याच्याशी संबंधित आहे आता जास्त डिटेलमध्ये घेत घेणार नाही ऑलरेडी मागच्याच एका लेक्चरला मी डिटेलमध्ये डब्ल्यूटीओ च्या संदर्भात ठीक आहे जे शेती संदर्भात जे तीन बॉक्स आहे त्याच्यावर बोललेलो होतो ठीक आहे अपेक्षित आहे मागचं लेक्चर तुम्ही केलेलं असेल जर नसेल केलं तर करून घ्या ठीक आहे मागच्या इकॉनॉमीच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की ग्रीन सिग्नलवर थांबायचं तर शंभर बॉक्समध्ये ज्याच्यावर नियंत्रण आणायचं आहे त्या सबसिडी असतात ठीक आहे नंतर दुसरा जो आहे आपला ग्रीन बॉक्स अशा सबसिडी ज्या चालू राहिल्या तरी काही फरक पडत नाही आणि नंतर ब्ल्यू बॉक्स अशा सबसिडी ज्याच्यावर निर्यात म्हणजे आपण म्हणू शकतो की उत्पादन कमी करण्यासाठी ज्या सबसिडी आहेत त्या ब्ल्यू मध्ये येतात आता डायरेक्ट तुम्हाला इथं विचारलं होतं बघा पेटी ब्लू बॉक्स अनुदाने ही काशाशी संबंधित आहे डायरेक्ट उत्तरच आहे उत्पादनातील मर्यादा ठीक आहे उत्पादनातील मर्यादा ह्या संदर्भात ब्ल्यू बॉक्स आहे जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष उत्पादन समजून घ्या एखाद्या गोष्टीचं जसं आता गहू घ्या जसं गहू गव्हाचं उत्पादन या वर्षी भारतामध्ये कमी झालं बरोबर आणि पुढच्या वर्षी काय होईल की दोन हजार पंचवीस मध्ये गव्हाचं उत्पादन काय झालं अति जास्त वाढलं अति जास्त जेव्हा वाढते तेव्हा जागतिक लेवलवर जो लेवल वर तो एक ट्रेड असतो बरोबर आहे सेट झालेला त्याच्यामध्ये काय येतात डिस्टॉर्शन येतात डिस्टॉर्शन जेव्हा येतो तेव्हा आपण त्याच्यावर ते मर्यादा घालतो ही मर्यादा म्हणजे तुमची कशात येतात ब्ल्यू बॉक्समध्ये निर्यातीवर मर्यादा ही स्वतंत्र आहे आता आयात निर्यातचा मर्यादाचा मुद्दाच येत नाही मुद्दा होता हा बालकामगारचा हा बालकामगार लक्षात घे हा कशात येतो माहिती आहे का तुम्हाला रेड अंबर बॉक्स मध्ये येतो लिहून घ्या वाटलेस अंबर बॉक्स मध्ये येतो थोडक्यात समजून सांगतो आता हा कॉन्सेप्ट काय तर बघा यूएसए जे आहे हा देश नेहमी भारताला अंबर बॉक्समधल्या सबसिडी होऊन जे आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला वादग्रस्त असतो का बरं आणि त्याचं म्हणणं आहे की भारतामध्ये बालकामगाराच्या हातातून जे आहे एखाद्या गोष्टी करून घेतल्या जातात त्याच्यामुळे ती वस्तू काय होते स्वस्त होते बरोबर आहे ना एखादा बालकामगार आहे आता तुम पाहत असाल तुम्ही जनरल लाईफमध्ये तर त्याचा पगार किती रेल हॉटेलमध्ये असला तर वास्तविक पाहता हा कायद्यानं गुन्हा आहे पण आपण तुलनेनं पाहतो त्याचा पगार करा राहतो जो अडल्ट असतो बरोबर आहे एक त्याच्यापेक्षा नेहमी कमीच राहतो युएसएच नेहमी तेच म्हणणं राहते की भारतामध्ये बालकामगाराचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे तिथली वस्तू स्वस्त होते त्याच्यामुळे मागणी तिथली जास्त आहे त्याच्यामुळे जागतिक लेवलवरचा जो व्यापार आहे तो काय डिस्टॉर्ट होत आहे ठीक आहे तर ह्या अंबर बॉक्स मधला भाग आहे बालकामगाराचा लक्षात ठेवा उद्या जाऊन जर आयोगानं विचारला तर ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो बघा तुम्ही असं गृहित धरू नका कि ब हा जो भाग आहे जसं आता डब्ल्यूटीओ वगैरे कि हा फक्त मेन्सलाच विचारते असं नाही तुम्ही राज्यसेवा ला बघा दोन हजार एकवीसच्या क्वेश्चन विचारलेला आहे कंबाईनच्या प्रिमिम्स ला दोनदा आय एम एफ क्वेश्चन विचारलेला आहे वर्ल्ड बँकवरही क्वेश्चन विचारला त्यामुळे मेन्सचा आहे असं त्याला दुर्लक्षित करू नका हा भाग करावा लागेल ठीक आहे याचं उत्तर अँसर दोन आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या वस्तू व सेवा कर पहिले दोन अंक निर्दिष्ट करतात तुम्हाला पहिला जो आहे स्टेट कोड राज्य संकेत अंकाचं उत्तर आहे च तीन लिहून घ्या स्टेट कोड आता हा एकंदरीत सांगतो आपला जीएसटी आय नंबर जो आहे टोटल किती डिजिटचा असतो पंधरा लिहून घ्या पंधरा डिजिटचा असतो त्यातले पहिले जे दोन डिजिट असतात ते असतात स्टेट कोड ठीक आहे पहिले दोन जे असतात ते असतात स्टेट कोड पुढचे जे 10 असतात असं लिया नेक्स्ट 10 10 डिजिट जे असतात पुढचे ते असतात पर्सनल अकाउंट नंबर पॅन ठीक है हा असतो तुमचा पर्सनल अकाउंट नंबर ठीक है पुढचे 10 डिजिट त्या 15 पैकी ठीक है नंतर त्याच्या नंतर जो आहे एक आकडा असतो हा हा असतो एंटिटी नंबर एक असतो हा एंटिटी नंबर नंतर झेड हा असतो डिफॉल्ट डिफॉल्ट झेड आणि शेवटी जो आहे तो असतो पाच हा असतो तुमचा चेक नंबर ठीक आहे तर हा जनरली पंधरा क्रमांकाचा कधी जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर जीएसटी आय एन नंबर ठीक आहे मोठमोठे जे खातेदार असतात त्यांच्या डिस्प्लेवरच दिसतात तुम्हाला ठीक आहे जी एस टी आय नंबर एकंदरीत पंधरा डिजिटचा असतो लक्षात ठेवा आय वन पश्चिम विचारला इथे तुम्हाला स्टेट कोड पहिले दोन अंक असतात पुढचे दहा कोड असते तुमचे पॅन पर्सनल अकाउंट नंबरचे नंतरचा वन जो असतो तो असतो एन टी नंबर त्याच्या पुढे झेड असतो तो डिफॉल्ट आणि पाच हा तुमचा चेक नंबर असतो लक्षात ठेवा हा पाचच्या जागी दुसरा अंक असू शकतो मी इथं एक्झाम्पल दिलं फक्त ठीक आहे हे लक्षात ठेवा हे टोटल झाले पंधरा हे दोन दहा दोन बारा तेरा चौदा आणि पंधरा डिजिट लक्षात ठेवा नेक्स्ट टाइम तुम्हाला क्वेश्चन आयु विचारू शकते पुढचा क्वेश्चन घ्या एकोणीशे त्र्याहत्तर इझी होता एकदम करून नव्याण्णव मध्ये कोणता कायदा आणला कोणता आणला सिंपल आहे पहिले रेग्युलेशन करत होतो आपण नंतर आपण मॅनेजमेंट करायला लागलो त्यामुळे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट फक्त सी ठीक आहे फक्त सी उत्तर आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट लक्षात घ्या फेरा एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे आता या कायद्याअंतर्गत महत्वाची तरतूद काय होती की फेरा अंतर्गत जे आहे डायरेक्टली दंड दिला जात होता ठीक आहे किंवा असं म्हणू शकतो आपण फौजदारी कारवाई सुद्धा केली जात होती तर आपण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर काय केलंय बरोबर आहे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन त्याच्यामुळे काय होत होतं की फेरासारख्या कायद्यामुळं जे परकीय भांडवल आहे भारतामध्ये ते येण्यापासून काय होतं रोखल्या जात होतं ठीक आहे किंवा असं म्हणू शकतो आपण की फेरामुळं रेस्ट्रिक्शन येत होते त्या गोष्टीवर म्हणून जे आहे भारतानं काय केलंय की लिबरलायझेशन या कायद्याअंतर्गत जे सगळे जुने कायदे आहेत ते काय केले रिन्यू केले आणि तो काय केला फेराच्या जा जागी आपण कोणता आणला फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट त्याच्या अंतर्गत ही जी दंडाची तरतूद होती ती आपण रद्द केली फक्त एकदा ताकीद देणं असं त्यामध्ये सांगितलं आणि फौजदारी कायदा फौजदारी गुन्हा ही तरतूद सुद्धा रद्द केली म्हणजे काय केलं लक्षात घ्या इनफॅक्ट की आपण फेऱ्याच्या जागी फेमा आणून जास्तीत जास्त परकीय गुंतवणुकीला मार्ग खुला केला तसेच जे आहे जागतिक पातळीवर जे आहे मार्केटला ओपन केलेलं आहे बरोबर आहे ना माहीत असेल ना एकोणीसशे एक्क्याण्णवची पॉलिसी ठीक आहे सिम्पल क्वेश्चन होता चुकायला नको होता ऍन्सर ऑप्शन फक्त सी हेमा रेरा कायदा लक्षात ठेवा रिअल इस्टेट ठीक आहे रेग्युलेशन ॲक्ट दो हजार सोळाचा आहे रे रेरा क्वेश्चन विचारला होता ना आता हा ईडा आपण म्हणू शकतो हा याच्यासाठी आहे एकोणीसशे एक्क्याण्णवचा समथिंग आहे रेग्युलेशन फॉर इन्शुरन्ससाठी आहे ठीक आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी इडा आणि नंतर आहे एफ आर बी एम फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट मॅनेजमेंट ॲक्ट दोन हजार तीनचा ठीक आहे लागू झाला पाच जुलै दोन हजार चारला मागच्या कंबाईनचा प्रिलियमचा क्वेश्चन होता ठीक आहे क्लिअर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा दोन हजार अठराचा ऑक्सपॅ महवाल भारतातील एक टक्के श्रीमंत लोक आता बघा हा क्वेश्चन एक्झॅक्टली डायरेक्टली पीवाय क्यू रिपीट आहे म्हणजे पी क्यू रिपीट कुठे माहितीये का आता हा मेन्स आहे ना दोन हजार वीसचा तर हा सेम दोन हजार एकवीसच्या प्रिलिम्समध्ये करंटमध्ये क्वेश्चन विचारला आहे ठीक आहे डायरेक्टली त्र्याहत्तरचं उत्तर होतं राज्य सेवेच्या बघून घ्या तुम्ही क्लिअर दोन हजार अठराचा ऑक्सफॅम अहवाल सांगतो की एक टक्के श्रीमंत लोक त्र्याहत्तर टक्के एवढी राष्ट्रीय संपत्ती किंवा उत्पन्न मिळवतात एक्झॅक्टली जे आहे तुमचा रिपीट आहे पी करंट करंटमध्ये विचारलेला आहे ठीक आहे ओके okay. या क्वेश्चन कशावर दाखवतो तुम्हाला तर गरीब आणि श्रीमंत दरी लॉरेन्स वक्र रेषा ठीक आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन एस डी आर स्पेशल ड्रॉइंग राईट्स थोडा थोडा डेप मध्ये साठी चांगलं करावं लागेल फिलिम्सला विचारत नाही ठीक आहे तर लक्षात घ्या आय एम एफ जे आहे आय एम एफच्या अंतर्गत भारताचा जो आहे एक विशिष्ट कोटा असतो थोडक्यात सांगतो आता जेवढं समजलं तेवढं लक्षात घ्या एक विशिष्ट काय असतो आपला कोटा असतो तर त्या कोटाच्या अनुषंगानं जी आहे ही संज्ञा वापरली जाते स्पेशल ड्रॉइंग राईट्स याला जे आहे पेपर कर गोल्ड करन्सी सुद्धा म्हटल्या जाते ठीक आहे गोल्ड करन्सी सुद्धा म्हटला जाते ठीक आहे किंवा याला युनिट ऑफ करन्सी सुद्धा म्हटला जाते दोन देशांमधलं तर स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे काय आहे विशेष अरण अधिकार तर आय एम एफ च्या अनुषंगानं जो आपला कोटा आहे भारताचा बरोबर आहे ना त्या अनुषंगाने ही संज्ञा वापरली जाते तर उत्तर एक आहे आंतरराष्ट्रीय रोगतेतील उपाययोजनेसाठी निर्माण केलेले परकीय चलन साठा विषयक अधिकार इंग्रजीत चांगलं लक्षात राहील फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह च्या अनुषंगानं जो मनी स्टोर्ड असतो आपला जो कोटा आपला असतो तो असतो आपला एस डी आर च्या अनुषंगानं ठीक, ठीक, ठीक पोटा, पोटा आहे की असते रिझर्व्ह ट्रँकची पोझिशन त्यानंतर मेनच्या वेळेस सांगाल जास्त डिटेल होईल ठीक आहे रिझर्व ट्रँकची पोझिशन असते ठीक आहे ते आय एम एफ कोटा मधलंच ते आहे रिलियन्स ला येणार नाही मेन्सला बोलवा ठीक आहे क्वेश्चन नंबर सेवेंटी सेवन थोडा आउट ऑफ बॉक्स होता ठीक आहे अशा टाइपचे क्वेश्चन जनरली प्रिलिम्सला विचारत नाही एसटी डायरेक्टली सिलेबस टू सिलेबस हा विचारलेला होता जागतिक व्यापार संघटनेचा प्रतिनिधी म्हणून भारताने आपल्या जो काही टॅरिफ बाउंड आहे ठीक आहे टॅरिफ लाईन याच्यामध्ये पुढील प्रमाणे वाढ केली आता काय सहा वरून सदुसष्ट पाच वरून पंचावन्न सात वरून सत्याहत्तर आणि इथे ऑप्शन बघा सेट कसे केलं तीन दोन एक आणि वरीलपैकी नाही ठीक आहे तर हा क्वेश्चन बघा हा क्वेश्चन इथं तुम्ही डील करायला पाहिजे जर याच्यात काही लॉजिक सेन्स नसेल तर इथं रिस्क न घेता हा स्किप करायला पाहिजे हे शंभरपैकी नव्याण्णव सोडून या अशातला हा एक क्वेश्चन होता इथं जर तुम्ही रिस्क घेत असाल वरीलपैकी कुठलंही नाही शंभर टक्के चुकणार आहे आला का लक्षात कुठे तुम्ही जे आपण म्हणू शकतो स्किप करायला पाहिजे हा आजतापर्यंत म्हणजे मला तरी असं वाटते आपले जवळपास एकंदरीत सतरावा लेक्चर आहे पहिल्यांदा मी सांगतात डायरेक्टली न विचार करता हा स्किप करायला पाहिजे इथे जर तुम्ही दी करत असाल तर मग कठीण आहे बरोबर ठीक आहे कारण की आता मुद्दा काय एखादा असा बनू शकतो मी असं अँसर की आल्यानंतर लॉजिक लावलं की जो बद्ध बाउंड जो आहे म्हणजे बघा टॅरिफ लाईन जे आहे टॅरिफ लाईन आपली ठीक आहे तर जो चा मूळ कायदा आहे फार डेथमध्ये आहे चा जो मूळ कायदा आहे त्याच्यात सांगतला आहे दोन गट विकसनशील देश आणि विकसित देश त्याच्यामध्ये काय म्हटलं यांनी भारत भारत कशामध्ये येतो विकसनशील देशमध्ये तर त्यांनी सांगितलं की सहा टक्केच्या आसपास त्यांनी कमी करायला सांगितलं आपला आयात निर्यात वगैरे त्या बॉक्समध्ये ठीक आहे मग त्याच्यावरून जर लॉजिक लावलं तर वरून सदुसष्ट असं आलं असतं अँसर ऑप्शनचं दोन आहे मी सांगेल जर माहीत नसेल तर या टाइपचे क्वेश्चन स्किप करू शकता ठीक आहे पुढचा क्वेश्चन कोणत्या दृष्टिकोनातून जागतिक व्यापारी संघटना भारतीय अर्थव्यवस्थेला फायदेशीर नाही प्रश्न बरोबर वाचा सांगतलाय पुन्हा आठवून देतो तुम्हाला या डॉट पासून सुरू होतो क्वेश्चन ठीक आहे ठीक आणि या डॉट वर संपतो ठीक आहे ना हे नेहमी लक्षात ठेवा तर या अनुषंगाने बघा कोणत्या दृष्टीकोन जागतिक व्यापारी संघटना भारतीय अर्थव्यवस्थेला फायदेशीर नाही सिम्पल कॉमन सेन्सवर क्वेश्चन होता सांगू शकतो उत्तर कोणी तुम्ही सांगा जागतिक व्यापार संघटना डब्ल्यूटीओ एवढं जर तुम्ही वाचलं असेल तर हा डायरेक्टली उत्तर येतो त्याच्यामध्ये कोणते कोणते करार आहे गॅटचा आहे ठीक आहे जनरल ॲग्रीमेंट ट्रेड अँड सर्व्हिसेस आहे ट्रेड रिलेटेड इन इन्व्हेस्टमेंट मेजर्स आहे ठीक आहे बरोबर आहे ना अजून कोणतं आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे ठीक आहे आय पी आर तर हे डब्ल्यू टी ओ अंतर्गत वेगवेगळे काय करार आहे आता तुम्ही सांगा खालच्या ऑप्शनमधून जे आहे तुम्हाला काय दिसते डब्ल्यू डी ओ संदर्भात कोणतं ऑप्शन आहे डायरेक्ट डब्ल्यूटी ओ संदर्भात कोणतं एक ऑप्शन याच्यामध्ये दिसून येत तुम्हाला डायरेक्ट आहे चौथं ऑप्शन ठीक आहे म्हणजे बघा इथं ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स स्क्रिप्ट हा करार हा एकमेव डब्ल्यूटीओ संदर्भात येते ओचा आणि भारताचा संबंध सांस्कृतिक असणार नाही मान्य पर्यटनाचा काही संबंध नाही असू शकतो सेवा क्षेत्रामध्ये राजकीय आहे का काही नाही अन्सर ऑप्शन डायरेक्टली चार यायला पाहिजे होतं ते तुम्हाला माहीत नसताना हे उत्तर तरी तुम्ही अँसर ऑप्शन चार मारायला पाहिजे आणि तुम्हाला लक्षात येतं की भारताच्या अनुषंगानं वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपले जागतिक लेवलवर भांडण झालेले आहे जसं हळदीचं पे पेटंट पाहिजे ना हळद हळद हळदचं जे पेटंट आहे त्याच्यासाठी यु सोबत आपला जे आहे बराचसा वाद झालेला होता ठीक आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नेहमी भारताचं काय पेटंटच्या मुद्द्याहून बरेचसे वाद चालू राहतात पेटंट आहे का लक्षात आपल्या बऱ्याच बाबतीत जे आहे आपले शोध आहे पण त्यांनी काय घेतलं आहे मोनोपॉली घेतली आहे फॉरेनच्या कंट्रीजनं आणि आपण पेटंट दाखल करणं काय विसरून गेलो बरोबर आहे त्यामुळे डिरेक्टली लक्षात घ्या ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ट्रिप्स करार जो आहे हा अनुषंगाने भारत हा नेहमी वादग्रस्त असतो त्यामुळे अँसर ऑप्शन याचा चार आहे डायरेक्ट ठीक आहे क्लिअर तर माझं म्हणणं असंच आहे की आत्ता जरी तुम्ही अभ्यास सुरू केला असेल सहा महिन्यापूर्वी पण निदान डब्ल्यूडीओ चे हे जे चार पाच पॅरामीटर आहे एवढं तरी माहीत असणं अपेक्षित आहे ना डायरेक्टली उत्तर तिथे यायला पाहिजे ठीक आहे मी सांगितलं म्हणून उत्तर चार आलं पाहिजे असं नाही तुम्ही जेव्हा सत्सव बुद्धीनं पेपर सोडवायला घ्याल तेव्हा असे क्वेश्चन वीस क्वेश्चन येणारच आहे आणि ते वीस क्वेश्चन तुम्हाला तिथे जे आहे करावे लागणार आहे तिथं कोणतं अर्जुन श्रीकृष्ण हे नाही ठीक आहे चक्रव्यूहातून आपल्याला त्या बाहेर निघावं लागते ठीक आहे क्लिअर अँसर ऑप्शन चार पुढचा घ्या गॅट्स व्यापाराबाबत करार हा त्या वापराशी संबंधित आहे जो आहे जनरल ऍग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड सर्व्हिसेस हे जे आहे डील्स वी, विथ अ ट्रेड इन हे मी उत्तर तुम्हाला कशा संदर्भ आहे सर्विस सरसर ठीक आहे गॅट्स यस फरक आहे सर्विस म्हणजे सेवा संदर्भात आहे ठीक आहे म्हणजे सिम्पल तुम्हाला आज होमवर्क घ्या माझ्याकडून तुम्हाला फक्त आज डब्ल्यू टी ओ आहे डब्ल्यूटीओ वाचा शंभर टक्के वाचा कारण की डब्ल्यू टी ओवर येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रिलिम्समध्ये एक क्वेश्चन तर राहणारच आहे आणि तो राहील तर मग करंटच्या अनुषंगाने राहील ठीक आहे च्या कॉन्फरन्स सध्याची करंटमधला डेटा आहे क्वेश्चन मार्क ठीक आहे कुठे झाली बघा हा करंटमधला क्वेश्चन आहे तुमचा आला लक्षात डब्ल्यू टीची रिसेंटली कॉन्फरन्स कुठे झाली मागच्या ज्या कॉन्फरन्स झाल्या बघा क्वेश्चन विचारला आहे नैरुबीवर बाली पॅकेजवर क्वेश्चन आहे विचारलेला आलं लक्षात तर क्वेश्चन विचारला जातो तर डब्ल्यू टी ओ आजच्या लेक्चरची तुम्हाला काय होमवर्क का आहे ठीक आहे क्लिअर त्याचं उत्तर डायरेक्टली सोपं होतं जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड इन सर्व्हिसेस ठीक आहे ट्रेड अँड सर्व्हिसेस अँसर ऑप्शन एक बाकी स्वतंत्र करार आहे पेटंटसाठी जर आपण आत्ताच पाहिला पेटंटसाठीचा कोणता आहे ट्रेड रिलेटेड इंटेल प्रॉपर्टी राइट्स ठीक आहे ट्रिप्स हा करार आहे हां जागतिकीकरण ही एक अशी प्रक्रिया है <coughs> आहे ज्यामुळे ग्लोबलायझेशन इज अ प्रोसेस काय काय होते लक्षात घ्या तुम्ही म्हणजे असं घाबरू नका मेन्सचा पेपर आहे एस टी आय मेन्स आहे आमचं तर प्रिलिम्सच नाही झालं ठीक ही आहे हे मानसिकता ठेवू नका क्वेश्चन क्वेश्चन आहे तो तुम्हाला प्रिलिम्सला येऊ शकतो ठीक आहे याचा फायदा तुम्हाला होणारच आहे इलिमिनेशनचा एक एक कीवर्ड शोधा जो तुम्ही डायरेक्टली इलिमिनेशन करू शकता ज्याचा ग्लोबलायझेशनचा अनुषंगाने संबंध येत नाही टेररिझमड समजलं तिसऱ्यामध्ये दहशतवाद तुम्ही सांगा त्याचा ग्लोबलायझेशनचा संदर्भ काही येत नाही गेला ठीक आहे सी गेला आणि हा सी गेला अँसर ऑप्शन तीन ठीक आहे ए बी आणि डी जागतिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे डिपनिंग इकॉनॉमिक इंटिग्रेशन आर्थिक एकीकरण होते बरोबर आहे ना म्हणजे भारतातली वस्तू यूएसए मध्ये पोचू शकते युएसएतली वस्तू भारतात पोचू शकते ते पण इक्वल दरामध्ये तर ते आर्थिक काय एकीकरण आहे बरोबर आहे आर्थिक पारदर्शकता वाढते बरोबर आहे ग्लोबलायझेशन मुळे गोष्टी ज्या आहेत फॉरेनच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला इंटरनेटवर डायरेक्टली दिसू शकतात त्याचे ऑल ओव्हर द वर्ल्ड रेट काय राहतील सारखे राहतील उदाहरण देत आहे फक्त तर ते काय झालं आर्थिक पारदर्शकता चौथं ऑप्शन बघू आपण आर्थिक परस्परावलंबीतलं वाढते ग्रोईंग इकॉनॉमिक इंडिपेंडन्स ठीक आहे चायनाच्या बऱ्याचशा वस्तूवर आपण आज अवलंबून आहे आलं लक्षात इट इज नथिंग बट पार्ट ऑफ ग्लोबलायझेशन बरोबर आहे ना त्यामुळे आन्सर ऑप्शन ए बी आणि डी ठीक आहे सहज वाचून पुढे जाऊ नका कोणत्याही गोष्टीवर स्वतःचा दोन मिनिट विचार करा काय होईल की ते जे गोष्ट आहे ते दीर्घकाळासाठी लक्षात राहील अरे लक्षात नाही तर तुम्ही काय करता बस चार वाजता एबीडी उत्तर संपला पण जर तुम्ही इथं विचार केला चौथ्या ऑप्शनवर आर्थिक परस्परानिमित्त कसं वाढतंय बॉल तर मग चायनाचा विचार करायला पाहिजे आज जर आपलं जवळपास मार्केट जर विचार केला तर चाळीस टक्के जवळपास आता करोनानंतर आपण थोडं सावरलो मात्र चाळीस टक्के अजूनही आपण काय चायनाच्या याच्यावर प्रोडक्टवर डिपेंड आहे आज जर चायनाच्या प्रोडक्टवर आपण बॅन केला मागं ते केलं होतं ना ॲप्लिकेशन त्यांचं बॅन तर काय झालं सर्वांना माहिती आहे काल लक्षात त्यामुळे आन्सर ऑप्शन एबीडी कोणत्या व्यापाराशी संबंधित गुंतवणूक उपाययोजनाचा संदर्भातील उद्दिष्ट नाहीत म्हटलेलं होतं ठीक आहे ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर संदर्भात कोणते उद्दिष्ट नाही आता याच्यातला आणखी म्हणजे एक जर शब्द माहीत असता तुम्हाला तर डायरेक्टली इन्व्हेन्व्हेंट करू शकता तुम्ही सांगा तुम्हाला विचारलाय ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स आणि याच्यामध्ये ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स याचा काही संबंध येणार नाही म्हणजे बी ऑप्शन जर तुम्ही गेलात बघा मालावर अंकित केलेली व्यापारी मुद्रा बोध चिन्हा सह चिन्ह हे कशाचा भाग आहे ट्रिप्स या कराराचा भाग आहे ट्रिप्स या कराराचा भाग आहे तर इथे उद्दिष्ट नाहीत असं म्हटलं आहे तुम्हाला ठीक आहे तर ऑप्शन डिरेक्टली याचं केवळ ठीक देशाकडून निर्यातीला प्रोत्साहन हे येणार आहे प्रगत आर्थिक सामाजिक धोरणाचे ध्येय आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण ऑप्शन याचं ए बी डी विचारलं काय बघा नाही त्याच्यामुळे अँसर ऑप्शन बी येते ठीक है आन्सर ऑप्शन सेकंड आहे पुन्हा एकदा सांगतो हे थोडं हार्ड जाईल ठीक आहे पण केव्हा जर तुम्ही वाचलं नसेल तर बेसिक बघा उद्या तुम्ही फक्त काय करा आज तुम्ही डब्ल्यूटीओ वाचा आणि आत्ताचे लेक्चर आत्ताचा हा जो पेपर आहे तो उद्या तुम्ही सोडून पहा मग मला सांगा एका एका केवडून तुम्हाला सगळे उत्तरं सुटत जाईल तुम्ही आज डब्ल्यूटीओ वाचलाच नाही आहे तर त्यामुळे ब्लँक आहे तुम्ही तुम्हाला वाटत हे काय चालू आहे ठीक आहे पण हे सांगतो लिटरली येणाऱ्या मेन्समध्ये मध्ये कामी पडणार आहे ठीक आहे या नेक्स्ट क्वेश्चन विकसनशील देशाच्या संदर्भात जागतिकीकरणाच्या समर्थनार्थ कोणते मुद्दे समर्पक आहे तुम्ही सांगा उत्तर विकसनशील देशाच्या संदर्भात जागतिकीकरणाच्या समर्थार्थ कोणते मुद्दे समर्पक आहे इंग्रजीमध्ये जर वाचलं तर आणखी सोपं जाईल खरंच झालाय का त्या गोष्टी विचार करा त्याच्यावर वाचू आपण एक एक सेंटेन्स बघा जागतिकीकरणामुळे प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीत चालना मिळते बरोबर आहे एफडीआय ला काय मिळते चालना मिळते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्जबाजारी होत नाही आपण बरोबर आहे कर्जबाजारी होत नाही हे सेंटेन्स बरोबर आहे ठीक आहे एखाद्याला असं वाटत एफडीआय मुळे कर्जबाजारी नाही होत लक्षात घ्या कारण की एफडीआय मुळे काय होतं परकीय चलन परकीय वेगवेगळ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करतात भारतात गुंतवणूक केल्यामुळे भारताचा फॉरेन रिझर्व्ह जो आहे तो वाढतो भारतातला रोजगार वाढतो त्याच्यामुळे कर्ज काय होते कमी होते पहिलं सेंटेन्स बरोबर आहे जागतिकीकरणामुळे आधुनिक तंत्रज्ञाचा प्रसार होतो देशांच्या संशोधनात भर न घालता तंत्रज्ञान मिळते बरोबर आहे हो सध्या बघा वेगवेगळे जे डिफेन्स सेक्टर आहे डिफेन्स सेक्टरमध्ये सध्या आपण काय केलं आहे एफ डी आयचा जो टक्का आहे तो वाढवला आहे चौऱ्याहत्तर टक्के आहे कुठे कुठे शंभर टक्के केलाय बरोबर हो ना त्यामुळे काय होऊन राहिलं की उदाहरणार्थ अमेरिकेतली एक्सवायज झेड कंपनी काय करत आहे भारतामध्ये येऊन जे आहे त्यांचा प्रोडक्ट काय बनवत आहे बनवते आहे जसं आता मागे मला आठवते कोणते तरी जे आपले वेहिक विमान जे आहे बरोबर ना ते मीग वगैरे मला आत्ता आठवत नाही आहे तर त्याचा करार आपला झाला होता तर भारतामध्ये येऊन ते काय आता ते कंपनी स्वतःचे विमान बनवत आहे याच्यामुळे काय झालं की आधुनिक तंत्रज्ञानाचा काय झाला था? प्रसार झाला आणि देशाच्या संशोधनात भर न घालता तंत्रज्ञान मिळालं आणि आय तर तंत्रज्ञान मिळालं ना युएसएचं ऑलरेडी इथलं जे आहे टेक्नॉलॉजी आपल्याला मिळाली ब सेंटेन्स बरोबर आहे जागतिकीकरणामुळे ज्ञानाची देवाणघेवाण हे तर शंभर टक्के बरोबर आहे आता तिसरं वाचून जागतिकीकरण प्रक्रियेमुळे विकसनशील देशातील दारिद्र्य दूर झाले आहे झालाय का हे ठीक आहे नाही झालाय प्रोसेस मध्ये आहे दारिद्र्य दूर नाही झालेला आहे दाद्रा असं आपण म्हणू शकतो कुठे कुठे कधी कधी दारिद्र्यात वाढ झालेली आहे ठीक आहे कारण की वॉलमार्ट सारख्या कंपन्या वॉलमार्ट सारखी कंपनी बरोबर ना काय झालं की वॉलमार्ट सारखी कंपनी आली आणि खेळोपाडी जे छोटे छोटे दुकान होत होते किराणा दुकान ते काय झाले नष्ट झाले बरोबर त्यामुळे दारिद्र्य आणखी सामान्य लोकांचं वाढलेलं आहे ता त्याच्यामुळे सी सेंटेन्स डायरेक्टली डिलीट होतो यातलं सी गेला सी गेला आन्सर ऑप्शन चार आलं लक्षात क्लिअर तो सिंपल क्वेश्चन आहे तुम्हाला येऊ शकतो विकसनशील देशाच्या संदर्भात जागतिकरणाच्या समर्थार्थ कोणते मुद्दे समर्पक आहे तर आन्सर ऑप्शन माझा काय ए बी आणि डी आहे ठीक आहे एक पुढचा क्वेश्चन घ्या क्रिप्स ट्रेड रिलेक्टेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स राईट्स अधिलक्तांचा समावेश होतो तर हे तुम्हाला वाचायचं आहे लक्षात घ्या काय याचं उत्तर सांगू शकते कोण शेतीविषयक करा येईल का त्याच्यामध्ये सिम्पल गोष्ट आहे ना शेतीविषयी येणार नाही तो गॅटमध्ये जाईल अँसर ऑप्शन ए आणि बी प्रतिलिपी हक्क कॉपीराइट आणि ट्रेडमार्क कॉपीराइट आणि ट्रेडमार्क मागच्या प्रिलिम्सला प्रश्न विचारला होता बहुतेक कॉपीराइट किती वर्षापर्यंत चालते ठीक आहे वीस वर्षापर्यंत प्रिलिमचाच क्वेश्चन आहे बोलते ठीक आहे दोन आहे शेतीविषयक करार येणार नाही तो स्वतंत्र आहे क्वेश्चन घ्या डब्ल्यूडीओ चे सर्वोच्च अधिकार कोणाला आहे सिम्पल वनलायनर होता एवढं तरी यायला पाहिजे काय असते दरवर्षी मंत्रिमंडळ परिषद भरत असते ठीक आहे तर त्यांनाच काय सर्वोच्च अधिकार आहे ठीक आहे अँसर ऑप्शन मंत्रिमंडळ परिषद जनरल काउंसिल मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स यात कंफ्यूज हो नका ठीक है मंत्रिमंडल परिषद ये उत्तर है ठीक है नेक्स्ट पुढचा क्वेश्चन फॉरेन इन्वेस्टर विल बी गिवन सेम राइट्स एज द नेशनल इन्वेस्टर इन द मैटर ऑफ इन्वेस्टमेंट काय रे लेते उत्तर कॉमन सेन्स का प्रश्न है कॉमन सेन्स असा शब्द शोधा जिथे इन्वेस्टमेंट है शब्द सिम्पल आहे म्हणजे खरंच लिटरली तुम्ही उद्या डब्ल्यू डी वाचा आज उद्या क्वेश्चन सोडवा आहे सगळे तुम्हाला एकदम सोपे वाटते ठीक आहे तुम्हाला विचारलं आहे फॉरेन इन्व्हेस्टर विल बी गिव्हन सेम राईट ॲज द नॅशनल इन्व्हेस्टर इन द मॅटर ऑफ इन्व्हेस्टमेंट ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर ठीक आहे आणि एस टी आय मेन्स आहे सहज होऊ शकता तुम्ही ठीक आहे आन्सर ऑप्शन याचा दोन आहे हा एक डब्ल्यू डीओचाच एक महत्त्वाचा करार आहे एक स्पूर्ता क्वेश्चन सोपे जाईल तुम्हाला आता आता संपलं हे आंतरराष्ट्रीय भांडवल आता इथून लागला आपला सार्वजनिक उत्पन्न सार्वजनिक कर्जाचा परिणाम खालील बाबीवर होतो सार्वजनिक कर्जाचा परिणाम खालील बाबीवर होतो किंमत बरोबर आहे सार्वजनिक कर्ज जर आपण जास्त घेतलं तर मार्केटमधले जास्त जास्त पैसा उपलब्ध होईल किमती कमी होतील सार्वजनिक कर्जाचं प्रमाण कमी असलं तर किमती वाढतील कारण की पुरवठा कमी होईल त्यामुळे आहे बरोबर उत्पन्न व संपत्तीची वाटणी श्रीमंताच्या हाती जास्त पैसा जाईल गरीबाच्या हाती कमी पैसा राहील ठीक आहे बरोबर आहे करवाढ वस्तू जर महाग झाल्या तर साहजिकच काय होईल की शासनाचं धोरण काय होईल की त्यांच्यावर जास्त टॅक्स लावतील ते महाग वस्तू ठीक आहे करवाढ बरोबर आहे आणि विकास विकासावर सुद्धा परिणाम होतोच त्यामुळे आन्सर ऑप्शन याचा चार आहे सार्वजनिक कर्जाचा परिणाम चारही बाबतीत आहे तो विकास तुम्ही म्हणाल कसं तर त्यामध्ये गरीब आणि श्रीमंत दोघांचाही मुद्दा है। दोगा उदार असा? आहे ठीक आहे गरीब आणि श्रीमंत दोघांचाही आहे ठीक आहे सार्वजनिक कर्जाचा परिणाम म्हणजे उदाहरणार्थ आपण जर गृहित धरलं बघा जनरली असं आहे बघा तुम्ही बँकेत जाऊन कधी हा विचार नसेल केला आता मागे एका मूवी आला होता जवान त्याच्यात हा मुद्दा घेतला होता तुम्ही जर बँकेत गेलात ठीक आहे जर व्हेकल लोन म्हटलं तुम्ही तर तुम्ही बघा व्हेकल लोन हे फार इझिली अवेलेबल होतं जर तुम्ही क्रॉप लोन म्हटलं तर लगेच सात बारा आणा हे आणा ते आणा म्हणजे कधी अनुभव घेऊन पटलास ठीक आहे हे म्हणजे हे काय एक टेंडन्सी आहे भारतानं काय केलं आहे म्हणजे जनरली सगळ्या पॉलिसी हा काय श्रीमंताच्या ओरिएंटेडच आहे का लक्षात जर तुम्ही गेला व्हेकलवर तर लगेच तुम्हाला लोन अवेलेबल होईल पण जर तुम्ही क्रॉप लोन म्हटलं शेतीसाठी त्याच्यावर आपण जगत आहे तर त्याच्यासाठी फार जास्त मोठी प्रोसिजर आहे का बरं आहे कारण की रेट ऑफ इंटरेस्ट मुद्दा आहे ठीक आहे हे राज्य सरकारचे भारत सरकारकडून होतं प्रश्न बरोबर वाचत चला हे राज्य सरकारचे भारत सरकारकडून मिळणाऱ्या महसुलाचे प्रमुख साधन नाही केंद्रीय करातील हिस्सा आहे केंद्रीय अनुदान आहे ठीक आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेसचा मुद्दा येत नाही ठीक आहे ऍन्सर ऑप्शन याचा दोन आहे लक्षात घ्या कर्जे आणि आगाऊ रकमा हे भारत सरकारकडून मिळणाऱ्या महसुलाचे प्रमुख साधन नाही तुम्ही म्हणाल की सर ओहो आहे बॉ बरोबर आहे तर लक्षात घ्या कर्ज जे घेते कर्ज जे घेते ते भांडवली कॅपिटल अकाउंट चा भाग आहे ठीक आहे कर्ज जेव्हा घेते एखादा स्टेट तेव्हा त्याच्या भांडवली जे जमिनीमध्ये ते जमा होते तुम्हाला एक तर विचारलं होतं महसुलाचं प्रमुख साधन ठीक आहे तर अन्सर ऑप्शन याचा दोन आहे पुढचा क्वेश्चन घ्या बरोबर ठीक आहे त्याचा अँसर ऑप्शन दोन आहे भारतीय सार्वजनिक स्वास्थ्य खबरदारी पायाभूत सुविधा इंग्रजीमध्ये जर वाचाल तर सोपं जाईल भारतामध्ये तीन स्तरीय आहे लक्षात घ्या आरोग्य व्यवस्था आहे सगळ्यात प्रायमरी लेवलवर काय प्रायमरी हेल्थ सेंटर ज्याला आता आयुष्यमान केंद्र म्हणून ओळखला जाते पी एस सी सेकंडरी स्टेजवर जे आहे ते आहे कम्युनिटी हेल्थ सेंटर सी एस सी ठीक आहे त्याच्यावर जे आहे ते आहे जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय तुम्हाला काय विचारलं होतं बघा कम्युनिटी हेल्थ सेंटर आर लोकेटेड ॲट कोणत्या याच्यावर आहे मग सर सर सेकंड ठीक आहे फर्स्ट लेवलवर आहे प्रायमरी हेल्थ सेंटर नंतर सी एस सी नंतर डिस्ट्रिक्ट हे आहे आपले दावाखाने अँसर ऑप्शन याचा दोन आहे ठीक आहे सोपा क्वेश्चन होता लक्षात आहे अँसर ऑप्शन याचा दोन आहे ठीक आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन कोणत्या राज्यात अठरा एकोणीस मध्ये सर्वाधिक महसूल इतका इतका होता सांगा आहे हे बघा हे तर माहिती असायला पाहिजे जनरली की जेव्हापासून जीएसटी सुरू झालेला आहे जनरली तेव्हापासून भारतच सॉरी महाराष्ट्र स्टॉप आहे ठीक आहे जी एस टीमध्ये सो ऑप्शन ऑप्शनचं चार आहे फक्त एक वर्ष त्याला अपवाद आहे ठीक आहे राजकोषीय तूट म्हणजे सांगा फिस्कल डेपिसिट तुमच्या फिल्मचा भाग आहे यायलाच पाहिजे फिस्कल डेपिसिट कोणती आहे राजकोषीय तूट म्हणजे अशी तूट जो आपला खर्च भाजवण्यासाठी सरकार जे आहे काय घेत असते कर्ज म्हणून घेत असते त्यामुळे त्याला कर्ज निर्माण करणारी जमा असं म्हटलं जाते पहिला मुद्दा आता दुसरं महत्वाचं की आहे लक्षात घ्या भांडवली तूट म्हणजे काय तर भांडवली प्राप्ती वजा भांडवली खर्च महसुली तूट म्हणजे काय महसुली प्राप्ती वजा महसुली खर्च तुम्ही सांगा तुम्हाला विचारला राजकोषीय तूट त्यामुळे सी आणि डी तर डायरेक्टली होणार आहे ठीक आहे सी आणि डी गेलो यापैकी सर्व ऑप्शन गेलं तर दोन आपण बघूया महसुली प्राप्ती प्लस भांडवली प्राप्ती वजा एकूण खर्च बरोबर आहे की एकूण जे आहे सरकारकडे किती जमा झाली महसुली भांडवली उत्पन्न एकूण किती आहे त्याच्यातून जर एकूण खर्च गेला तर आपली काय शिल्लक राहते राजकोषीय तूट पहिला बरोबर आहे दुसरं अंदाजपत्रकीय तूट आणि कर्ज आणि इतर देयता हे तर ऑलरेडी काय सांगते आहे तुमचं राजकोषीय तूट त्यामुळे ए बी उत्तर आहे माझं ॲन्सर ऑप्शन दोन ठीक आहे ए आणि बी बरोबर आहे ठीक आहे अशा टाईपचा क्वेश्चन आत्ता येणाऱ्या कंबाईसला विचारू शकतो राजकोषीय तूटची चांगली रेप्रेशन पाठ करून ठेवा सोबत याचं होमवर्क तुम्हाला आहे ते आहे लक्षात घ्या प्रायमरी डेफिसिट प्रायमरी डेफिसिट काय बघून घ्या आणि इफेक्टिव्ह डेफिसिट इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट ठीक आहे हे दोन चांगले फॉर्म्युले करून ठेवा मनात मध्ये समजून घ्यायचा भाग आहे ठीक आहे प्राइमरी डेपिसिट म्हणजे काय आणि इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेपिसिट म्हणजे काय हे दोन मला आज वाचायचे आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या 291 तू, वन टूटीचा अर्थ डेफिसिट फायनान्सिंग केला तर त्याचा परिणाम म्हणून काय होतो वाचलं असेल ना डेपीसिट फायनान्सिंग इकॉनॉमिक्स काय होते है की लक्षात घ्या डेफिसिट फायनान्सिंग आपण का बरं करतो तर कोणतेही सरकार जे आहे स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्याच्याकडे वेगवेगळे उपाय असतात एक तर डिरेक्टली आरबीआय कडे मागणी करेल पैशाची ठीक आहे जसं उर्जित पटेल यांनी राजीनामा त्यामुळे दिला होता सेकंड त्यांच्याकडे ऑप्शन आहे की डायरेक्टली आरबीआय ला सांगेल नोटांची छपाई करा तिसरा मुद्दा आहे ते काय घेतील मार्केटमधून कर्ज घेतील किंवा फॉरेन मधून मदत घेतील बरोबर आहे या सगळ्याच्या अनुषंगानं काय होते तर बरेचदा जेव्हा लक्षात घ्या डेपिसिट फायनान्सिंग जेव्हा केल्या जाते तेव्हा मार्केटमध्ये जे जा आहे जास्त पैसा ओतला जातो ठीक आहे जास्त पैसा ओतला जातो आणि जास्त पैसा जर ओतल्या गेला लक्षात घ्या तर मार्केटमध्ये काय आहे ते मार्केट, मार्केट तेजीमध्ये येते तेजीमध्ये जर आला लक्षात घ्या तर रोजगार वाढला उत्पादन वाढलं किमतीच्या सुद्धा वाटल्या त्यामुळे डिरेक्टली आन्सर ऑप्शन किंमत पातळीत वाढ ठीक आहे हा एक महत्वाचा तुटीचा अर्थ भरण्याचा परिणाम आहे असं म्हटलं जाते की हे चांगल्या हेतूने केलं जाते मात्र त्याचा एक वाईट हेतू पुढे येतो हे कोणता किंमत पातळीत वाढ होते ठीक आहे तर अँसर ऑप्शन याचा दोन आहे लक्षात या हे तर बिलकुल येणार नाही सरकारला तोटा संबंध येत नाही आणि उत्पादन पातळीत घटचा काय संबंध आहे ठीक आहे कारण की तुटीचा अर्थ भरणं हा जनरली कशा संदर्भात राहतो मनी सप्लाय त्यामुळे मनी सप्लायचा जिथं मुद्दा आला तिथं उत्पादन पातळीत घटचा काही मुद्दा येणार नाही अँसर ऑप्शन याचा एक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन्टी टू सर्वाधिक सबसिडी मिळालेली आहे जर तुम्ही करंटमध्ये असाल तेव्हा त्याचं उत्तर आलं असतं फक्त इंग्रजीमध्ये वाचावं लागतं कशाला आहे एकोणीस वीसमध्ये सर्वाधिक सबसिडी कोणतं क्षेत्र सर्वात जास्त घाट्यात होतं आपलं डायरेक्ट ठीक आहे महामंडळ आपलं वितरण ठीक आहे स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी एम एस ना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड एम एस सी बी ऑप्शन ऑप्शनचं एक आहे सर्वात जास्त घाट्यामध्ये तेच होतं त्या दरम्यान नेक्स्ट क्वेश्चन नाईन्टी थ्री अंदाजपत्रकीय केंद्र सरकारची एकूण कर्ज देयता किती होती आता हा क्वेश्चन मी सांगेल कॉमन सेन्सन कॉमन कॉमन बघा वन आणि मध्ये दोन कॉमन आहे आता हा किवर्ड वाचा केंद्र सरकारची कर्ज देयता कोटी रुपये होती ठीक आहे जास्त लाकडा घ्याल तुम्ही कारण की केंद्र सरकारची जी झाली आहे त्यान्सर ऑप्शन याचं दोन येतं ठीक आहे दहा पंचवीस पन्नास नव्याण्णव दहा पंचवीस पाचशे नव्याण्णव पन्नास नव्याण्णव ठीक आहे क्लिअर तो कॉमन सेन्स न उत्तर तुम्ही पोचले असता ॲन्सर ऑप्शन याचं दोन आहे आता तुमचं काम काय लक्षात घ्या आता हा क्वेश्चन कुठून विचारला जातो जनरली इकॉनॉमिक सर्वे वरून डायरेक्टली जातो आकडा हा तुमचं काय आहे की तुम्हाला एक्झॅक्ट आकडा पाठ नाही करायचा आहे पण निदान अंदाज घ्या की नाही ब एवढ्या 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 दरम्यान आहे तर महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वे आणि केंद्राचा दोन्ही दोन तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन पाठ करावं लागतं मी आजपासून सांगेल तुम्हाला आत्ता की डायरेक्टली इकॉनॉमिक सर्वेतून क्वेश्चन कोणते येतात हा क्वेश्चन त्यातलाच आहे ठीक आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर नाईन्टी फोर केळकर समिती जी आहे खाली शिफारशी केल्या अँसर ऑप्शन ह्याचा चार आहे ठीक विजय केळकर समिती केळकर टास्क फोर्स कमिटी रिकमेंडेड फॉलोईंग काय तर प्रमाणित वजावट पद्धत रद्द केली पाहिजे स्टँडर्ड डिडक्शन सिस्टीम त्यांनी सहसळ हे लक्षात घ्या बचत आणि व्याजावरील सवलत रद्द करावी पॅन क्रमांक आवश्यक करावा इम्पॉर्टंट करा हा क्वेश्चन वन वनलाईन येऊ शकतो खेळकर समितीचं रिकमेंडेशन आहे पॅन क्रमांक आवश्यक करावा आणि सुधारित मूल्यवृद्धी कर योजना मॉडिफाईड व्हॅल्यू ऍडेड टॅक्स व्हॅट ॲट संदर्भात दोन समित्या लक्षात ठेवा एक तर एल के ठीक आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णवची समिती कोणती आहे मला नाव आत्ता होत आहे ठीक आहे एकोणीशे एक्क्याण्णव ची समिती आहे एक एल समिती आहे ठीक आहे क्वेश्चन घ्या कोणता खर्च हा गैरविकास खर्च नाही नाही गैरविकास खर्च नाही नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर नाही आहे तो सिम्पल म्हणजे कॉमन सेन्सचा मुद्दा आहे कोणता मेडिकल तुम्ही सांगा त्याला जर तुम्ही नॉन डेव्हलपमेंट मध्ये टाकाल तर तीन गोष्टी महत्वाच्या आपल्या ठीक आहे आरोग्य शिक्षण आणि पायाभूत सुविधा ठीक आहे किंवा कौशल्य या अनुषंगाने बघा वैद्यकीय सुविधा नॉन डेव्हलपमेंट मध्ये येणार नाही सहसर संरक्षणावरचा खर्च हा नॉन डेव्हलपमेंटल आहे पोलीस ठीक आहे डिफेन्स आणि नंतर व्याज देयता बरोबर आहे हे तिन्ही गोष्टी काय आपला नॉन डेव्हलपमेंट खर्च आहे मला नाही म्हटलं होतं वैद्यकीय सुविधा हा आपला डेव्हलपमेंटल खर्च आहे लक्षात घ्या विकसित ठीक आहे अनुषंगाने ऑप्शन चार आहे नाईन्टी सिक्स चांगला क्वेश्चन आहे केव्हा पारित झाली संसदेत केव्हा पारित झाली आपण वाचलो असतो किती वेळा तुम्ही वाचला विचार करा आणि तुम्हाला माहिती आहे त्र्याहत्तर वी चौऱ्याहत्तर घटना नुसती केव्हा पारित झाली सांगा ब्याण्णव आहे ब्याण्णव डिसेंबर ब्याण्णव कायदा सरळ सरळ आपल्याला पाठ पाहिजे ठीक आहे त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी ठीक आहे एकोणीसशे डिसेंबर मध्ये संसदेत पारित झालेली आहे ठीक आहे तुमच्या नोन एरियातला क्वेश्चन आहे बघा आयोगाने तुम्हाला तिथं ट्रॅप केलाय इथे जर तुम्ही फिफ्टी फिफ्टी मध्ये चुकला याचा अर्थ तुमची रिव्हिजन कमी पडत आहे अरे लक्षात म्हणून इथं क्वेश्चन विचारते ना आयोग तिथं सगळ्या अँगलने त्या गोष्टी तिथेच क्लिअर ठेवा ठीक आहे एक स्फूर्ता क्वेश्चन घ्या सत्याऐंशी हो अठ्ठ्याऐंशी हो नंतर केंद्र सरकारने सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण खालील प्रकारे केले सांगा हा यार म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही उत्तर सांगायला तर त्या दिवशी मी किती म्हणजे मेनशा लेक्चरमध्ये तिन्ही तुम्हाला वर्ष लिहून दिले होते की सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पर्यंत नंतर आणि आत्ता दोन हजार सतरा अठरा नंतर ठीक आहे डायरेक्टली लक्षात घ्या डेव्हलपमेंट आणि नॉन डेव्हलपमेंट खर्च हे वर्गीकरण सत्याऐंशी अठ्याऐंशी नंतर केलं जाते सध्या आपण आता ते रद्द केलेलं आहे ठीक आहे नाईन्टी एट सार्वजनिक कर्जाचे मार्ग कोणते बाजार कर्ज आहे मार्केट लोन्स दुसरं बॉन्ड्स आहे ट्रेझरी बिल्स आहे आणि तात्पुरती उचल सुद्धा आहे टेम्पररी ॲडव्हान्समेंट याचं उत्तर चार असायला पाहिजे दोन मिनिट मी चेक करतो बघ यस यापैकी सर्व ठीक आहे बघा मार्केट लोन्स आहेत कारण की जनरली जेव्हा सरकार जे आहे म्हणजे त्यांना खर्च कमी पडतो तर राजकोषीय तूट जे आहे अनुषंगानं भरल्या जाते कर्ज जा रोखे बॉन्ड्स काय डिस्ट्रॉय केले जातात ओपन मार्केट ऑपरेशन नंतर राजकोषीय हुंड्या ट्रेझरी बिल्स माहिती आपल्याला स्टेटला विकल्या जाते आणि तात्पुरती उचल त्याला डब्ल्यू एम ए म्हटलं जातं लक्षात वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस एकदा वाचून घ्याल आजचं होमवर्क आहे डब्ल्यू एम ए मागे कोशन आयोगानं याच्यावर ठीक आहे आरबीआय द्वारे हे गरज भागवल्या जाते डब्ल्यू एम ए लक्षात ठेवा नाईन्टी नाईन मार्च दोन हजार बाराच्या नियोजन आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दारिद्र रेषेखाली शे लोकसंख्येचे शेकडं प्रमाण दोन हजार नऊ दहा मध्ये इतके खाली आलेले आहे आता तुम्हाला याच्यासाठी काय माहीत पाहिजे माहिती आहे का कोणती समिती होती दोन हजार नऊ दहा मध्ये बारा मध्ये कोणत्या समितीनं दारिद्र्य सांगितलं आहे ठीक आहे सिंपल ऑप्शन आहे ॲन्सर ऑप्शन एकोणतीस पॉईंट आठ ठीक है तीन नंबरचं ऑप्शन आहे दो हजार नऊ मध्ये दोन हजार बाराच्या नुसार एकोणतीस पॉईंट आठ टक्के दारिद्र्य सांगितलेलं आहे ठीक है मॅक्सिमम एकोणतीस पॉइंट आठ टक्के ठीक है लास्ट क्वेश्चन बघा कोणता ऊर्जेचा स्रोत अपारंपरिक आहे इंग्रजीमध्ये वाचल तर बेटर येईल नॉन कन्व्हेन्शनल सोर्स कन्व्हेन्शनल म्हणजे लक्षात घ्या आपण बऱ्याचशा काळापासून त्याचा वापर करतो आहे नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अलीकडच्या काळात लक्षात घ्या हे थोडं कन्फ्युजन घेईल तुम्हाला ठीक आहे कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अलीकडच्या काळात ज्याचा आपण ऊर्जेसाठी वापर करतो त्याचं उत्तर सौर ऊर्जा आहे लक्षात घ्या आता एखाद्याला वाटण सर लहानपणापासून आपण शिकलो आहे पारंपरिक पारंपरिक मुद्दा काय आयोगानं स्वतः सांगितलेला आहे की ते एक ट्रिक सांगतो बघा नॉन कन्व्हेशनल जिथं आहे ठीक आहे नॉन कन्व्हेन्शनल जिथे नॉन आहे ते रिन्युएबल आहे असं लक्षात ठेवा ठीक आहे नॉन कन्व्हेन्शनल हे रिन्युएबल आहे आणि जे कन्व्हेन्शनल आहे ठीक आहे ते नॉन रिन्युएबल आहे म्हणजे जिथे नॉन आहे तिथे इथे नॉन नाही आहे इथे नॉन आहे नॉन कन्व्हेन्शनल तर इथे रिन्युएबल आहे तसं लक्षात ठेवा ऊर्जेचा स्रोत अपारंपरिक आहे ऑप्शन ऑप्शनचं सौर ऊर्जा ठीक आहे बाकी तीन जे आहे हे कन्व्हेन्शनल आहे प्राण्यांचे शेण कृषी कचरा जडाऊ लाकूड हे जनरली आपण बायोगॅस मध्ये वापरतो बरोबर आहे बायोगॅस हा कन्व्हेन्शनल आहे सो अँसर ऑप्शन याचा चार आहे ठीक आहे सो इथे थांबूया आजच्या या मध्ये आपलं ठीक आहे दोन हजार वीसचं जे अनालिसिस आहे इकॉनॉमिक एस टी आयचं ते पूर्ण झालेलं आहे ठीक आहे थँक्यू सो मच